एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे पंकजा मुंडेंची साथ सोडली भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा राजेंद्र मस्के शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आलाय संभाव्य उमेदवारीसाठी अनेकांनी पक्षांतर केले तर, के तर काहींनी नाराजी व्यक्त करत पक्षांना रामराम ठोकले आहेत अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय भाजपा पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी केला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश भाजपा सदस्यत्वाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे राजेंद्र मस्के यांच्यासोबत यावेळी कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश केलाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसलेला आहे राजेंद्र मस्के हे अनेक दिवस भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते आणि विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे मात्र आता राजेंद्र मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे निवडणुकीच्या तोंडावर आता घडामोडींनी सर्व राजकीय समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वंजारी समाज आहे लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षण जरांगी फॅक्टरचा परिणाम होण्याची शक्यता आहे मराठा समाजाच्या राजेंद्र बसके यांच्यामुळे राष्ट्रवादी शरद पवारांना बळ मिळणार आहे काही दिवसांपासून राजेंद्र मस्के शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यानंतर आज अखेर त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे भाजप पक्षाला सोडताना राजेंद्र मस्के यांनी गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे राजेंद्र मस्के यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे अशी चर्चा आहे तर त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा फायदा होणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड